नमस्कार, मी सिद्धी। रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स अँड प्रायव्हेट लिमिटेड। कोविड काळात पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनासाठी आर्थिक तरतूद व सकारात्मक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी करण्यात आलेली कॅबिनेट पुढे विषय ठेवण्यात येणार आहे अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ठाकूर यांनी दिली आहे। आज सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत आज महत्त्वाची बैठक महिला व बाल कल्याण विभागाची झाली आणि साहेबांनी आमच्याकडे दोन तीन गोष्टींचे महत्त्वाचे प्रपोजल्स मागितलेले आहेत। आम्ही जे प्रपोज केले ते की सर्वात प्रथम तर ज्या मुलांचे दोन्ही वडील आई वडील वारलेले आहेत त्यांच्या नावाने 5 लाख रुपये डिपॉझिट करता येतात का, आणि त्याच्यानंतर ज्या मुलांचे एक पेरेंट म्हणजे एक आई किंवा वडील असे वाढलेले आहेत त्यांना बाल संगोपन योजनामध्ये कसं इन्क्लूड करता येईल, त्या ठिकाणी असं एकंदरीत आम्ही डिस्कशनमध्ये कन्क्लुजनवर आलेलो आहोत की 5 लाख रुपये जर डिपॉझिट करता आले तर ते 5 लाख रुपये प्रत्येक बालकाचे ज्यांचे दोन्ही आई वडील वाढलेले आहेत त्यांना, आणि बालसंगोपन योजनांचे थोडं वाढवून म्हणजे 2500 रुपये आपल्याला त्या बालकांना बालसंगोपन योजनेच्या अंतर्गत देता येतील का, या सगळ्या पॉसिबिलिटीज आज त्याच्यामध्ये बघण्यात आल्या। आणि मला असं वाटतं की येत्या काळामध्ये महिला आणि बाल कल्याण विभागाचं जे रिस्ट्रक्चरिंग करतो आहे त्याच्याबद्दल पण सीएम साहेबांचे पॉझिटिव्ह व्ह्यूज होते। तर आता फाईल्स मूव्ह झालेले आहेत, लवकरात लवकर हे डिसिजन होईल आणि ही कॅबिनेट समोर येईल। रॉयल मीडियासाठी विशेष प्रतिनिधी नासिर शाह, अमरावती। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेव्हर मिस अन अपडेट।